अंतर्राष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिवस के उपलक्ष्य में नागपुर पुलिस आयुक्त मितेश कुमार के निर्देश अनुसार आपराधिक शाखा एनडीपीएस के दस्ते द्वारा की गई कार्रवाई में प्राप्त लगभग 2700 किलो गांजा भांडेवाड़ी स्थित डंपिंग यार्ड में नष्ट किया गया। इस समय विभिन्न शाखाओं के पुलिस अधिकारी मौजूद थे। नागपुर पुलिस समाज में फैले अराजक व्यवहार को हमेशा से ही नकेल कसने में तत्पर रही है, जिसके चलते काफी मात्रा में मादक पदार्थ विरोधी कार्रवाई के दौरान मादक पदार्थ बरामद हुए हैं। उनमें से ही 2700 किलो गांजा आयुक्त अमितेश कुमार के निर्देश अनुसार नागपुर स्थित भांडेवाड़ी डंपिंग यार्ड में जलाया गया। इस वक्त संयुक्त पुलिस आयुक्त अश्विती दोरजे, आपराधिक शाखा के अतिरिक्त पुलिस आयुक्त संजय पाटिल, अपराध शाखा के पुलिस उपायुक्त सुदर्शन मुमक्का, जोन 4 के पुलिस उपायुक्त विजय सागर, साथ ही साथ एनडीपीएस का दस्ता मौजूद था। वो बरोबर है, आज इंटरनेशनल डे अगेंस्ट ड्रग एब्यूज आहे आणि त्या निमित्ताने वेगवेगळी मोहीम नागपूर शहर ड्रग फ्री नागपूर करण्याचे उद्देशाने आज जोरात सुरू करत आहे। मागचे काळात पण अशा प्रकारचे मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली होती, परंतु आज विशेष दिवस असल्यामुळे आजपासून एक नवीन मोहीम सुरू करण्यात येत आहे। एक जे आमचे कडे मागचे काळात मुद्देमाल एनडीपीएसचे होते, त्यांना आज नाश करायची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज नाश करायची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। एकूण 2700 केजी अशा प्रकारचे माल पुढचे आठवड्यात नाश होईल। आज त्यापैकी 1200 किलो जे 4-5 महिन्यापूर्वी पाडी परिसरात पकडण्यात आली होती, त्यांना आज आम्ही नाश करत आहोत। याचे व्यतिरिक्त आज नवीन पोस्टर्स आम्ही लॉन्च करत आहे आणि त्या पोस्टर्समध्ये एक नंबर, डेडिकेटेड नंबर त्यामध्ये नमूद आहे। त्या पोस्टर्स आम्ही जे काही पब्स, ढाबेज, इटिंग हाउसेस आणि जे जे आमचे हॉटस्पॉट्स आहे जिथे ड्रग्स विषयी कंझम्पशन किंवा पेडलिंग होत असल्याचे अभिलेखावर आहे, तिथे आम्ही पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावणार आहे। आणि स्कूल्स, कॉलेजेसचे परिसरात पण कोटपा ॲक्ट आणि एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे। मला नागपूर शहराची जनतेला आवाहन राहील की यामध्ये जे डेडिकेटेड नंबर आहे, आपली आयडेंटिटी सिक्रेट ठेवण्यात येईल। आपल्याकडे जे काही अशाबद्दलची माहिती असेल कृपया करून पोलिसांना कळवावी। जनताचे सहकार्य जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत 100% ड्रग फ्री नागपूर करण्यात यश कधीही मिळू शकत नाही। मला विश्वास आहे की नागपूर शहराची जनता पोलिसांसोबत पार्टनरशिप करून या मोहिमेला यशस्वी करण्यास मदत आम्हाला करतील। आम्ही आमचे एनडीपीएसएल जे क्राईम ब्रांचला आहे ते आम्ही आणखी स्ट्रेंथन करत आहे। पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळे डेडिकेटेड एनडीपीएसएल्स आजपासून सुरू करण्यात येत आहे। तसेच डीसीपी ऑफिसेसला प्रत्येक झोनला 4-4 नवीन सफारी गाडी देण्यात आलेली आहे। नॅरकॉप मोबाईल म्हणून तिथे डेडिकेटेड स्टाफ अधिकारी आणि कर्मचारी देण्यात आलेली आहे आणि व्हल्नरेबल वेळेवर हॉटस्पॉट्सचे ठिकाणी त्यांचे बारकाईने पेट्रोलिंग करून अशा प्रकारचे लोकांविरुद्ध कारवाई करेल। एनबीसी न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।